तर शिवसेनेमधून सुद्धा प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. शिशिर शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ईडी भाजपचा राजकारणातला साथीदार आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे सगळे त्यांचे राजकारणातले सहभागी साथीदार आहेत. हे कुठला चांगला हेतू घेऊन आलेले नाहीत. ते जर आले असते तर ह्याच धाडसाने ते कृपाशंकर सिंगच्या घरी पण गेले असते. ते आणखीन भाजपचे अनेक गडंग आहेत त्यांच्या घरी गेले असते. पण यांना फक्त मराठी माणसाला त्यांना त्यांना नीट घेऊ दे. मराठी माणसाला त्यांना फक्त त्रास द्यायचा आहे. त्यांना राजकीय विरोधकांना खच्ची करायचं आहे. याच एका उद्देशाने ईडीचा कारभार आणि सीबीआयचा कारभार, इन्कम टॅक्सचा कारभार चालू आहे. बघा, ईडी ही कारवाई करत आहे. आपण पाहत असाल पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीच्या ॲक्शन सुरू आहेत. त्याला सामोरं जाण्याचं काम शिवसेना नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब एक करत आहेत. आपल्या माध्यमांशी बोललेले आहेत. मी सरळ सरळ सामोरं जाणार आहे, त्यांना सहकार्य करणार आहे, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आपल्याला. हे बघा, प्रत्येकाचं राजकीय मत काय असेल हे त्याचं त्याचं मत असतं. पण आम्हाला माहिती आहे, जर संजय राऊत साहेब हे शिवसेना प्रमुखांना दैवत मारणारे होते, त्याने जर त्यांना स्मरून जर एखादी गोष्ट काय बोलली असेल तर त्याच्यामध्ये सत्यता असणं अत्यंत नक्कीच असेल असं मला देखील वाटतं. तर शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी सुद्धा बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामनं. माझ्यासोबत आता अब्दुल सत्तार आहेत, नुकतेच शिंदे गटामध्ये गेलेले. सर, आपण बघितलं की सकाळी 6:30 ईडीची टीम संजय राऊतांच्या घरी पोहोचलेली आहे. संजय शिरसाट म्हणाले की शिंदे गटाला आनंद झालेला आहे त्या ईडीच्या रेडमुळे. काय भावना संजय राऊत? नाही, खरं म्हणजे आनंद कोणाला होत नाही. शेवटी राजकारणी पुढारी, त्याच्यावर काही चुका असतील तर जरूर ईडीने कारवाई करायला पाहिजे. परंतु कोणाला आनंद होणार नाही. शेवटी ते बी लोकप्रतिनिधी, आम्ही लोकप्रतिनिधी आहे. आणि लोकप्रतिनिधी या नात्याने जी जी कारवाई, त्याच्यामध्ये काही चुका असतील, काही गुन्हा असेल तर जरूर त्यांच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे. परंतु कोणावर कारवाई होऊ लागली आणि दुसऱ्याने खुश व्हायचं असं कधी राजकारण नसतंय. माझ्या माहितीप्रमाणे जी काही असेल ती कारवाई कायद्यानुसार करू लागले आणि कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याच्या पुढे जाऊन काही ईडी करत असेल तर मग चूक आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप आहे, ज्या पद्धतीने त्यांची चौकशी, मला वाटतं अनेक त्याचे काही बाकीचे धागे दोरे त्यांना मिळालेले आहे आणि त्यानुसार ईडी कारवाई करू लागली. पण कसं बघतं आता तुमच्या गटात आलेले अर्जुन खोतकर, त्यांच्यावर ईडीची कारवाई होता होता वाचली म्हणतायचे का अर्जुन खोतकर सेफ झाले ईडीमधून, काय म्हणणं आहे त्याचे करते धरता तुम्ही? नाही, कसं आहे अर्जुन खोतकरच्या बद्दल मी तुम्हाला इतकंच सांगेल का अर्जुन खोतकर यांची काही कागदाची अनियमितता होती. त्यांनी काही फार मोठी चूक नाही केली, कारखान्याचा व्यवहार केला आणि शेतकऱ्यांसाठी तो कारखाना त्यांनी घेतला. आणि कारखाना घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे का शेतकऱ्यांचा ऊस गळीत होत नाही. आता ईडीच्या फेऱ्यातून त्यांची सुटका झालेली संजय राऊत अटक नाही अशी काही मी ते बोलणार नाही. परंतु शेवटी त्यांचा जो कारखाना आहे त्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललो की शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी जो शिल्कीचा आहे त्याला सरकारला पैसे द्यावे लागतात. त्याऐवजी तो कारखाना चालू केला तर निश्चित शेतकऱ्यांचा फायदा होईल. आता ईडी आपली आपली कारवाई केली आणि ईडीच्या माध्यमातून त्याची कारवाई जे काही आता सन्माननीय कोर्ट त्याच्यामध्ये जे डिसिजन देईल किंवा ईडीच्या आणखी लोकांना भीती आहे, काही लोकांना आणखी भीती आहे ईडीची रेड्स होती. आता भीती अशी आहे का सन्माननीय सुप्रीम कोर्ट नाव आलं होतं ईडी तुमच्यावर बी रेड करणार. हे पहा, माझ्याकडेही काही चूक असेल तर त्याच्यावर बी ईडी कारवाई करू शकते. शेवटी ईडी या देशामधली एक सर्व आगळी वेगळी एक संस्था आहे. देशामध्ये कुठेही मनी लॉन्ड्रिंग होणी, कुठेही अवैधरित्या व्यवहार होणी, अवैधरित्या कोणावर आपण म्हणतो का व्यवसाय करताना व्यवहार करताना सर्व देशाच्या कायदे आणि कानून आणि जे काही आपल्या नियोजन आहे, प्रोव्हिजन आहे, त्याची पूर्तता करावी हीच ईडी बोलते.